मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर 6 वाहनांचा एकत्रित भीषण अपघात झाला. यामध्ये 4 जण ठार झाले तर 8 जण गंभीररित्या जखमी आहेत. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानं या वाहनांचा अपघात झाला असल्याचं कळवण्यात आलं. अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना MGM कामोठे इथं दाखल करण्यात आले. अपघातात आणखी 5 जण जखमी झाले आहेत. ट्रक, कंटेनर, स्विफ्ट, आयशर टेम्पो, व्हेन्यू कार या 6 गाड्यांचा यात अपघात झालाय. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानं 5ही वाहनांचा अपघात घडला असल्याचं वृत्त कळून येत आहे. यामध्ये 5 वाहनांच्या अपघातात MH46AR3877 हा कंटेनरनं पुढे जाणाऱ्या MH13BN7122 या स्विफ्ट कारला धडक देण्यात आली. यातील प्रवासी मयत झाले आहेत तर स्विफ्ट कार MH10AW7611 या पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोमध्ये घुसली आणि या टेम्पोनं पुढे जाणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. कारमधील 3 प्रवासी राणा जालनार किरकोळ जखमी झालेत. व्हेन्यू कारनं पुढे जाणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक देण्यात आली, मात्र कंटेनर चालक निघून गेलाय. या अपघातात स्विफ्ट कारमधील 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळून आलंय. पेट्रोलिंग डेल्टा फोर्स मधील पोलीस आणि अपघातग्रस्त टीम मध्ये मदत करत आहेत. हा अपघात झालेला आहे. मुंबईकडे जाताना जाणाऱ्या लेनवर हा अपघात झालेला आहे. 2 ट्रकच्या मध्ये एका कारचा सँडविच झालेला आहे, त्यामुळे त्या कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या ठिकाणी महामार्ग पोलीस, IRB यंत्रणा, देवदूत यंत्रणा, लोकमान्य टिळकची ॲम्ब्युलन्स यंत्रणा, त्याचप्रमाणे देवदूत आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे इतरही स्थानिक मुस्लिम देवदूतांची या ठिकाणी मदत झालेली आहे. या ठिकाणी 4 जणांची डेथ झाली आहे. त्यांना पुढच्या कारवाईसाठी आपण खोपोली नेतो आहे. या ठिकाणी यासीन शेख यांच्या ॲम्ब्युलन्समधून सर्व शव आपण खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेतो आहे. आता या ठिकाणी ट्रॅफिक सुरळीत आहे. गाड्या दोन्ही बाजूला काढलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.